प्रतिनिधि गोलंदाज गोलंदाजी मार्फत सज्ज होणार पंचांच्या डाव्या एष्टीने. एक सूर्यकसा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक सन्मानरीते खेळून काढलेला चेंडू. या फटक्यावरती एक धाव नक्कीच श्री गणेश खैरवाडी आणि आपल्या धावसंख्येचा सुद्धा श्री गणेशा करतोय. स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज अक्षय. श्री गणेश खैरवाडी संघाकडून गोलंदाज महेश गोलंदाजी मार्फत सज्ज होणार अक्षयसाठी. आता मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. पूर्णपणे रोखून धरलंय महेशने अक्षयला. कुठलीही संधी देत नाही. नक्कीच मगाशी सुद्धा आपण पाहिलं वर्सेस संघाकडून सूरजने धडाकेबाज केली गेली. तशाच प्रकारची खेळी करावी लागणार. आणि नो चेंडू नक्कीच आजच्या दिवसातला तिसरा नो चेंडू म्हटला जाईल. नो चेंडू नक्कीच फ्रीट. नो चेंडू आला की फ्रीट हा असणारच. या फ्रीट या सुवर्ण संधीचं सोनं करणार का एक धडाकेबाज फलंदाज दिनेश जटार. गोलंदाज महेश फ्रीटचा चेंडू घेऊन येणार दिनेश याच्यासाठी. नक्कीच फ्रीट चेंडूचा काही फायदा मिळाल नाही दिनेश याला. प्रयत्न तर केला होता पण प्रयत्न फसला. प्रयत्न फसवला महेश याने. कारण की जी चूक त्याने केली होती ती चूक परत नाही करणार अशी आपण आशा बाळगू. आणि गोलंदाजी मार्फत परत एकदा महेश स्टार्ट होणार पंचांच्या डाव्या एष्टीने गोलंदाजी करणार दिनेशसाठी. दिनेशला साथ देण्यासाठी धडाकेबाज फलंदाज अक्षय. नक्कीच एक गळी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. धावसंख्या झाली आहे चार धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती आहे आणि धावसंख्या झाली आहे चार. महेश गोलंदाजी मार्फत सज्ज होणार. आता मात्र नक्कीच एक कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू. चेंडू खाली राजा येणार तोपर्यंत दोन धावा सुखरूपरित्या पूर्ण. दोन धावेवर समाधान मानावं लागतंय. फलंदाज अक्षयला दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या धावफळकावरती लागली आहे सहा धावा. अजूनही षटकातील शेवटचं चेंडू येणं बाकी. फलंदाज अक्षयच्या माहितीसाठी या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेणार ते सुद्धा महत्वशील राहणार आहे. गोलंदाज महेश आता मात्र नक्कीच चेंडू हुक केलाय. चेंडू जाणार सीमारेखा बाहेर सहा धावांसाठी. थँक्यू डीजे. नक्कीच सहा धावा धावपळकावरती लागल्या होत्या. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला होता आणि या शेवटच्या चेंडूवरती मी म्हटलं होतं कशा प्रकारे समाचार घेणार अक्षय आणि पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडू सीमारेखाबाहेर सहा धावांसाठी पडवला. आणि या सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे बारा धावा. नक्कीच बारा धावा धावपळकावरती लागत आहेत. नाबाद बारा धावांची खेळी पाहायला मिळते श्री गणेश खैरवाडी संघाकडून. गोलंदाज राजा संघाचा कर्णधार नक्कीच अमित राजाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. कारण की राजा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला राजाची खेळी सुद्धा पाहायला मिळणारच आहे. पण आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार कारण की समोर धडाकेबाज फलंदाज दिनेश जटार मैदानामध्ये तैनात आहे. आणि त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी अक्षय एक धडाकेबाज फलंदाज एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय.
तोच फलंदाज नक्कीच राजा कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कशा प्रकारची रणनीती आखणार. नक्कीच संघाचा कर्णधार अमित पूर्णपणे विश्वासाने चेंडू सोपवला राजाच्या हातामध्ये. नक्कीच सुरेखसा चेंडू होता, एक सन्मानरित्या खेळून काढलेला चेंडू. या फटक्यावरती एक धाव सुखरूपरित्या पूर्ण आहे. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय दिनेशला, कारण की दिनेशला माहिती आहे स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण की या मैदानावरती अक्षय, अक्षयने तर पूर्णपणे धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केलाय. कारण की या सहा धावा पूर्णपणे महत्त्वशील ठरणार आहेत गोलंदाज राजा अक्षयाच्या माहितीसाठी. आता मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एका धावेवरच समाधान मानलं लागतं अक्षयाला. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, प्रयत्न फसवला तर कुणी, एक धडाकेबाज गोलंदाज राजा याने पूर्णपणे रोखून धरतोय राजा आपल्या गोलंदाजी मार्फत फलंदाज अक्षय आणि दिनेश याला. आता दिनेश कशा प्रकारे खेळी करणार, षटकातील तिसरं चेंडू टाकण्यास सज्ज होणार राजा आणि या तिसऱ्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेणार, या प्रेक्षकांचा कशा प्रकारे मन जिंकणार. नक्कीच आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाणार सीमारेखा बाहेर सहा धावांसाठी. वाघाने मारली दहाड खोदलं पाड, सीमारेखा बाहेर सहा धावा. थँक्यू डीजे. नक्कीच दिनेश जटर सुद्धा दाखवून देतोय, अक्षय जरी मैदानामध्ये ऑन फायर झाला असला तरी त्याला साथ देण्यासाठी मी सुद्धा मैदानामध्ये तैनात आहे. हे दोन्ही सुद्धा फलंदाज आपण पाहू शकतो. नाईट चषक 2019 प्रथमच रोहा नगरीमध्ये आणि नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण, एका धावेवर समाधान मानावं लागतंय दिनेश जटारेला. स्ट्राईक रोटेट करतोय, स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज अक्षय येतोय. अक्षय कशा प्रकारची खेळी करणार, कारण की एका षटकाराच्या सहाय्याने खेळत आहेत दोन्ही फलंदाज. नक्कीच आता मात्र सूर्य कशी गोलंदाजी करतोय, पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय राजा आपल्या गोलंदाजी मार्फत. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली आहे 21 धावा, 21 नो लॉस. नक्कीच अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाही आणि धावफळकावरती धावा लागल्यात 21 धावा. आपण मगासपासून पाहिलं आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोअर म्हणजे 30 धावा. आणि आता कशा प्रकारची खेळी करणार अक्षय आणि दिनेश. नक्कीच एक चोरटी धाव म्हटली जाईल लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, धावफळकावरती धावा लागल्या 22 नो लॉस. नक्कीच षटक क्रमांक तिसरं कोण घेऊन येणार, तिसरं षटक. नक्कीच अमित कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार. नक्कीच संघाचा कर्णधार स्वतः अमित गोलंदाजी मार्फत सज्ज होणार फलंदाज अक्षयच्या माहितीसाठी. अक्षय कशा प्रकारे खेळी करणार, कारण की आपल्या संघाला जर विजयश्री माळा प्राप्त करायची असेल तर नक्कीच 40-45 धावा तर उभाराव्या लागणार आहेत. कारण की आपण मगासपासून पाहतोय 3 सामने झाले आणि कुठलाही सामना चेसिंग करणारा संघच विन झालाय. आता कुठला संघ विन होणार, अमित नक्कीच. आता मात्र अक्षय सूर्यकसा फटका मारतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. नक्कीच लॉंग लेगच्या साईडने खेळून काढलेला चेंडू होता, त्या फटक्यावरती दोन धावा तिथे मिळाल्या
आणि या दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 24 धावा. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या. दुसरा चेंडू घेऊन येणार अमित फलंदाज अक्षयच्या माहितीसाठी. नक्कीच आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू, चेंडू डीप कव्हरच्या साईडला खेळून काढलाय. तोपर्यंत फील्ड करणार, थ्रो करणार, दोन धावा काही रोखू शकत नाही. नक्कीच सुरेखाशी रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते अक्षय आणि दिनेश जठार याच्याकडून. धावसंख्येत दोन्ही वाढ झाली आहे. धावसंख्या धावफळकावरती लागले 26 धावा. नक्कीच 26 धावांची खेळी पाहायला मिळते. नाबाद 26 धावांची खेळी. अजूनही तिसरा चेंडू घेऊन येणार अमित गोलंदाजी मार्फत. आता मात्र नक्कीच एक कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली आहे 27 धावा. नक्कीच आता असं वाटू लागलंय की श्री गणेश खैरवाडी संघ 40 धावांचा डोंगर उभारणार की काय. आता मात्र नक्कीच सुरेख असा झेल पाहायला मिळालाय. थँक्यू डीजे. नक्कीच या सामन्यामध्ये आणि या टुर्नामेंट्समध्ये आपण पाहतोय हा एक सुरेख असा जेल, सुरेख असा एसटी रक्षक, पूर्णपणे महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देतोय हा जेल. नवीन बामुगडे एक धडाकेबाज फलंदाज आहे, पण आज पाहू शकता क्षेत्ररक्षण, सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय काही सांगू शकत नाही. नाईट चषक 2019 या क्षेत्ररक्षकाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किताबसुद्धा मिळू शकतो, पण अशा प्रकारे खेळी करावी लागणार आहे. नक्कीच हा झेलसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की दिनेश जठार बॅक टू द पॅव्हिलियन गेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात झाला आहे दिनेश माडिक. नक्कीच दिनेश जठार बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दिनेश माडिक मैदानामध्ये तैनात झालाय. अजूनही अक्षय मैदानामध्ये तैनात आहे. तोपर्यंत खैरवडी संघाच्या आशा तैनात राहणार आहेत. आता मात्र नक्कीच सुरेख असा फटका. या फटक्यावरती येणार त्या चार धावा. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. थँक्यू डीजे. नक्कीच धाव फळकावरती धावा लागल्यात 31 धावा आणि आजच्या दिवसामध्ये 30 धावा हायेस्ट होत्या. आणि नक्कीच आता 31 धावा धाव फळकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धाव फळकावरती धावा 31 लागल्यात. सूर्य कसा फटका पाहायला मिळाला होता. आता मात्र नक्कीच LBW स्वरूपामध्ये दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन डीजेला संधी. थँक्यू डीजे. नक्कीच अमित याने पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, कारण की आपल्या गोलंदाजी मार्फत दोन सफलता, दोन मोठ्या सफलता आणि पाणी उपलब्ध करायचं आहे. नक्कीच नक्कीच एक सुवर्ण संधी आलाय सुभाष इंगले यांकडून. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारदर्शक, एक सुवर्ण संधी. या सुवर्ण संधीचं सोनं करणार का, कारण की धाव फळकावरती धावा लागल्यात 31 धावा. षटक क्रमांक तिसरा समाप्त झालाय. षटक क्रमांक चौथं घेऊन येणार नक्कीच अमित. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार? अमित चेंडू सोपवतोय. तोच गोलंदाज ज्याने मगाशी एक महत्त्वपूर्ण झेल पकडला तोच गोलंदाजी मार्फत येणार नवीन बामुगडे. कशा प्रकारची गोलंदाजी करणार?
कारण की स्ट्राइकला एक धडकेबाज फलंदाज अक्षय एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय आणि नॉन स्ट्राइकला आकाश आकाश आणि अक्षय नवीन बामुगडेन जर हॅट्रिक विकेटची जर हॅट्रिक घेतली तर अक्षय देशमुख आशिष देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच पहिला चेंडू स्वेअर चेंडू एक अवंतर धाव धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. नक्कीच 32 धावा धावफळकावरती लागल्यात. नक्कीच स्वेअर चेंडू एक अवंतर धाव धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या 32 षटक क्रमांक 14 प्रगती पदावरती स्ट्राईकला धडकेबाज फलंदाज अक्षय अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. सलामीला फलंदाज आता मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या साईडला खेळून कळलेला फटका. या फटक्यावरती नक्कीच एक आत्महत्येच्या स्वरूपात तिसरा हादरा आकाश बॅक टू द पॅवेलियन. थँक यू डीजे. नक्कीच अक्षयचं असं झालंय की तुम आहे क्या और गए क्या तरी सुद्धा अजूनही स्ट्राईकला धडकेबाज फलंदाज आशिष अक्षय मैदानामध्ये तैनात आहे आणि नवीन फलंदाज महेश मैदानामध्ये तैनात होतोय. षटक क्रमांक 14 प्रगती पदावरती आहे आणि गोलंदाज नवीन ज्याने आपल्या पहिल्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त केली आहे. आता शेवटच्या 5 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेणार अक्षय. आता मात्र नक्कीच एक मोठा फटका डीप कव्हरच्या साईडने खेळून काढलेला 4 धावा या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. नक्कीच डीजेला संधी. थँक यू डीजे. नक्कीच धावसंख्या धावफळकावरती लागली आहे 37 धावा. नक्कीच पाहू शकतो तिसरा चेंडू घेऊन येणार नवीन बामुगडे फलंदाज अक्षयच्या माहितीसाठी. आता मात्र नक्कीच फुल टॉस पद्धतीचा चेंडू या चेंडूचा समाचार घेणार बॅक टू बॅक दुसरी चौकार. थँक यू डीजे. योगीराज मस्के यांकडून षटकार लगावला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोहा धावीरा सुशेनचे उपाध्यक्ष जर चौकारांची हॅट्रिक केली तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुभाष इंगले यांकडून नक्कीच. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या साईडने खेळून काढलेला चेंडू या फटक्यावरती नक्कीच 2 धावा सुखरूपरीत्या पूर्ण. धावसंख्या धावफळकावरती लागली 43 धावा. नक्कीच षटक क्रमांक 14 प्रगती पदावरती आहे. नक्कीच जसं म्हटलं जातं वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि परत 30 दहशत तोच दर्रा घेऊन बाहेर पडतो. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःच्या मनाला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. मित्रांनो नाईट चषक 2019 पर्व पहिलंच आहे. नक्कीच रोहामध्ये पहिलं नाईट चषक पाहायला मिळतंय आणि नक्कीच अक्षय सुरेख असा फटका मारणार. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आला होता तिथे खराब असं क्षेत्ररक्षण. अक्षयला नक्कीच जीवनदान मिळतोय या सुवर्ण संधीचं सोनं करणार का. कारण की जीवनदान तर मिळालंय आणि तिथे 2 धावा सुखरूपरीत्या पूर्ण.
या दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे, धावसंख्या झाली आहे 45 धावा. नक्कीच 45 धावा, 45 हा आकडा आला की नक्कीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची आठवण करून देणारा हा अंक 45. नक्कीच 45 धाव उभारून 46 धावांचं आव्हान रचलंय आरे संघासमोर. आरे संघ कशा प्रकारे या 45 धावांचा पाठलाग करणार ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण की स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विट्टासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे मात करा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच राहिला पाहिजे. नक्कीच आता नवीन बामुगडे आणि राजा कशा प्रकारची खेळी करणार ते सुद्धा महत्त्वपूर्ण राहणार आहे. तोपर्यंत मी सांगेन नक्की श्री गणेश खैरवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि आरे संघ आपली फलंदाजाची जोडी मैदानामध्ये तैनात करायची आहे. तत्पूर्वी धन्यवाद डीजे. लगेच तत्पूर्वी एक निवेदन करतो, दाटाव बस संघाचा कर्णधार आणि मराठा वॉरियर्स संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचा आहे. दाटाव बस संघाचा कर्णधार आणि मराठा वॉरियर्स संघाचा कर्णधार. रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष माननीय सचिन साळके यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. व्यासपीठावर ते विराजमान झालेत. रोहा ग्रामीण असोसिएशनचे एक प्रतिनिधी सहखजिनदार अमोल टेमकर त्यांचं स्वागत करतील. नक्कीच वेळात वेळ काढून तुम्ही इथे या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवलीत. दाटोबा संघाचा कर्णधार सन्माननीय सुभाष इंगळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आणि या पहिल्या रजनीमधील चौथ्या सामन्यामध्ये हायेस्ट स्कोअर लावण्यामध्ये यश मिळते खैरवाडी संघाला. 45 धावा धाव फलकावर लावल्या आणि 46 धावांचं आव्हान दिले त्या आरे बुद्रुक संघाला. कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करणार ते सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. आलेल्या सर्व क्रीडारसिकांचं आणि जे यूट्यूबवर लाईव्ह पाहत आहेत त्यांचं सुद्धा मी प्रशांत जंगम मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करतोय. मॅच इज वॉन आणि महेश सावंत गोलंदाजी मार्गवर तयार होते. खोलवर टप्प्याचा चेंडू, राजा मात्र थोडासा धडपडतोय आणि बॅटची कडा घेऊन एकच धाव मिळते आहे. एक धावीने श्री गणेश होतोय आरे बुद्रुक संघाचा. आशिष देशमुख यांच्याकडून नवीन बामुंगड्यासाठी पारितोषिक येते. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. नाटोब संघाचा कर्णधार त्वरित यायचा आहे. दुसरा चेंडू घेऊन तयार होतोय महेश.
नक्कीच. पुन्हा एकदा यॉर्कर पदीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस चेंडू पडला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर एकच धाव मिळते ती नवीनला. या एक धावीने धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत बिनबाद दोन धावा. राजा जाधव आणि नवीन बामुगडे ही जोडी मैदानामध्ये जसं काही वीरेंद्र सेवाग आणि सचिन तेंडुलकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळती आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू LBW अपील करतायत. तत्पूर्वी एक धाव मिळते आरे बुद्रुक संघाला लेग बाईच्या स्वरूपात. नियम क्रमांक 23 नुसार पंच घोषित करतायत की ही लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे ती आरे बुद्रुक संघाला. धाव फलकावर धावा असतील त्या 3. आणि याच दरम्यान एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग लेग मधून 4 धावांसाठी. वेलकम फोर फॉर दे नवीन बामुगडे. नक्कीच आता मात्र आक्रमक पवित्रा घेतोय नवीन. नवीनला सुद्धा माहीत आहे ज्या वेळेस 46 धावांचा पाठलाग करत असताना असंच काहीच फलंदाजी करावी लागणार होती आणि तशीच फलंदाजी पाहायला मिळतीय. पुन्हा एकदा नवीन खेळून काढते चेंडू जातोय. यस इट्स अनदर फोर फॉर दे नवीन बामगुडे. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या 3 चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर एकेरी धावा दिला महेशने. नंतरचे 2 चेंडू जर पहिले 3 चेंडू महेशच्या पाल्यामध्ये गेले असतील तर नंतरचे 2 चेंडू नवीनच्या पाल्यामध्ये. आणि हा तिसरा चौकार, सलगचा तिसरा चौकार. आणि या रजनीमधील पहिली चौकारांची हॅट्रिक साकार करतोय नवीन बामुगडे. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा असतील त्या आत्तापर्यंत 15 धावा आणि येणारे 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान. येणारे 18 चेंडू 31 धावा. नक्कीच खैरवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की जे काही निर्णय असतील ते त्वरित घ्यायचे आहेत कारण वेळेचा थोडंसं बंधन असणार आहे आपल्याला. त्यामुळे जे काही निर्णय असतील ते त्वरित घ्यायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा करायची आहे. आता गोलंदाजी मार्कवर तयार होतोय तो गोलंदाज. विनोद जठार राठोड. नक्कीच दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलंय तर विनोद जठारला आमंत्रित केलंय विनोद राठोड. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस महेश सारख्या एका हुकमी एक्क्याने हुकमी गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्यानंतर कर्णधाराने विनोद राठोड याला बोलवलंय. डीप मिड विकेटच्या दिशेने एकच धाव मिळते या चेंडूवर आणि या एक चेंडूने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल आणि धावफलकावर धावा आहेत त्या 16. जर आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय दर्जावर सक्के बंधू खूप वेळा खेळले. जर आता करंटली आपण जर पाहिलं तर हार्दिक पांड्या असेल, कृणाल पांड्या असेल,
मॉर्कल असेल किंवा स्टीव वॉ बंधू असतील, मार्क वॉ सुद्धा त्या ठिकाणी होता. आता मात्र खैरवाडी संघाकडून आपण पाहतोय विनोद राठोड, आकाश राठोड आणि अक्षय राठोड हे तीन सख्खे बंधू खैरवाडी संघामधून खेळत आहेत. या बंधूंनी नक्कीच या सामन्यावर पकड तर मिळवली आहे, मात्र ती पकड कितपत मजबूत असणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नवीन बामुगडे स्ट्राईकवर असेल, राजा नॉ स्ट्राईकवर. आत्ता मात्र नवीन खेळून काढतोय, यस इस इट्स अ बिग हेड बाय नवीन बामुगडे. धन्यवाद डीजे. नक्कीच मी म्हटलं होतं की नवीन स्टार्टिंग तर थोडीशी स्लो करतो, मात्र त्याचा एड आणि त्याचा जो आक्रमक पवित्रा असतो तो दुसऱ्या ते तिसऱ्या षटकामध्ये तो नक्कीच घेतो. तसंच पाहायला मिळतं आहे या षटकाराच्या सायाने धाव फलकावर धावा येत आहेत त्या 22 धावा, बिनबाद 22. नक्कीच 46 धावांचा पाठलाग करतोय आरे बुद्रुक संघ, आणि आता धावा पाहिजे असतील त्या 24 धावा. पुन्हा एकदा विनोद राठोड, रावडी राठोड प्रामाणिक गोलंदाजी करणार का. महेश सामंत इथे उत्कृष्ट फील्ड करतोय, जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. दफलकर धावा असतील त्या 23 आणि येणारे चेंडू असतील ते 3. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू येणं बाकी, 10 फलकावर धावा आहेत त्या 23 धावा. राईट मोर दी विकेटचा मारा राजासाठी, राजा मात्र खेळून काढतोय डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दिनेश माडिक तिथे फील्ड करतोय, जोवर थ्रो करतोय तोवर मात्र हे चाणक्य आणि चतुर फलंदाज 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करतायत या 2 धावा. आणि या 2 धावेनिशी धाव फलक थोडंसं पुढे सरसावेल आणि धाव फलकावर धावा पाहिल्या तर आत्तापर्यंत 25 धावा. नक्कीच एक सन्मानपूर्वक सुरुवात पाहायला मिळते आरे बुद्रुक संघाकडून, कारण 46 धावांचा पाठलाग करत असताना सलामीच्या फलंदाजांनी अशीच फलंदाजी करणं अपेक्षित होतं आणि तशीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवीन बामुगडे आणि राजा जाधव याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल विनोद राठोड. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडूखाली स्वतः गोलंदाज येतोय फॉलो थ्रूमध्ये, झेल सुद्धा उत्कृष्ट टिपतोय आणि राजा जाधवच्या खेळीचा अंत सुद्धा करतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच एक मोठा हादरा म्हणता येईल राजाच्या स्वरूपामध्ये. आणि बंधूंचा विषय चालू होता तर या संघामध्ये सुद्धा सखे बंधू पाहायला मिळत आहेत, अमित आणि राजा. जो फलंदाज बाद झाला तो राजा आणि मैदानामध्ये एंट्री मारतोय तो अमित. नक्कीच मैदानामध्ये दाखल होतोय अमित जाधव. पुन्हा एकदा विनोद, मात्र चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि काय होईल या चेंडूवर, पंच कोणता निर्णय देणार. एक शॉर्ट रन आहे. नक्कीच पंच अतिशय दक्ष असे पंच आपल्याला लाभलेत या स्पर्धेला. पंच सरळ घोषित करतात की एक शॉर्ट रन असणार आहे, त्यामुळे या चेंडूवर फक्त एकच धाव मिळेल. या एक धावेने धाव फलकावर धावा लागत आहेत त्या आतापर्यंत 26 धावा, एक बाद 26. आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते, दुसऱ्या षटकानंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 26 आणि येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तोवर मी एक डीजेला संधी देतोय, एक सुमधुर गाणं वाजवायचं आहे डीजे.
धन्यवाद डीजे। जीतने आए हैं जीत के जाएंगे, कोणता संघ विजय प्राप्त करून जाणार आणि कोणता संघ हरला तरी मात्र अनुभव घेऊन जाणार आहे। 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। स्ट्राइक वर असेल अमित जाधव, नॉन स्ट्राइक ला नवीन बामुगडे आणि गोलंदाजी मार वर सज्ज होतोय। वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन दिनेश शेडार तयार होतोय। 12 चेंडू आणि 20 धावा। आता मात्र अमित खेळून काढतोय चेंडू, खाली क्षेत्ररक्षक येतोय, रमेश स्वामी कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद। पुन्हा एकदा सामना चालू होतोय। या चेंडूवर मात्र कोणती जोखीम पत्करायला तयार नाहीये नवीन, एकही धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये। आणि आपल्याला जर पंच पाहिले तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेवलचेच पंच सुशांत मांजरेकर आणि सतीश कुरूप, नक्कीच अतिशय दक्ष पंच। पुन्हा एकदा दिनेश, आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्लोअर वन टाकला होता दिनेशने। दिनेशला सुद्धा माहित आहे जर नवीन बांबुळगीरच्या पट्ट्यामध्ये चेंडू पडला तर चेंडू जवळजवळ 70 मीटर बाहेर जाऊ शकतो। नवीनने केलेली थोडीशी चूक आणि चेंडू जातोय यशरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते, त्या फलकावर धावा असतील त्या सव्वीसच। पुन्हा एकदा नवीन खेळून काढतोय, चेंडू जाईल वन बाउन सरळ सीमा पार, 4 धावांसाठी खणखणीत चौकार। धन्यवाद डीजे। चौकारांची आहे ट्रिक आणि नवीन बामुगडेच्या बॅट मधून निघालेला हा चौथा चौकार पाहायला मिळतोय। आता मात्र हेलिकॉप्टर शॉटचा नक्कीच इथे प्रत्यय दाखवलं नवीनने। एक धाव पूर्ण झाली त्यानंतर दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होता। आणि काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी पडझड होतीये आणि या चेंडूवर धावा मिळतात त्या 3 धावा। या 3 धावेनिशी धाव फलकावर धावा येतात त्या 33 धावा आणि अजून देखील 13 धावांची आवश्यकता असेल आरे बुद्रुक संघाला। नक्कीच एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेश, आणि त्याच्या समवेत असेल तो नवीन बामुगडे। काय होणार या सामन्यामध्ये, कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ नक्कीच पराभूत होणार हे सुद्धा पाहायचं आहे। येणारे चेंडू असतील ते 7। नक्कीच खोदून काढलेला हा फटका, रमेश स्वामी तिथे येतोय, एकच धाव मिळते आहे
तिसऱ्या षटकाची सांगता होते आणि या तिसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा असतील त्या 34, येणारे चेंडू असतील 6, पाणी द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू असतील ते 6 आणि नक्कीच अरे बुद्रुक संघाला जर पाणी पाहिजे असेल तर आपला 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित नाही आहे. धन्यवाद डीजे. नक्कीच श्री गणेश खैरवाडी संघाची रणनीती पाहिजे आपल्याला. अक्षय राठोड सारखा गोलंदाज त्याने निर्णायक षटकासाठी नक्कीच ठेवलाय, कारण येणारे चेंडू असतील ते 6 आणि 12 धावांची आवश्यकता असेल. या 6 चेंडूंमध्ये 12 धावा होणार का? हॅलो, याच दरम्यान एक महत्त्वाची आणि आकर्षक बातमी प्रशांतसाठी. ओम साई सेवक मित्रमंडळ आदर्श नगर यांच्याकडून उत्तम समालोचनासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल संपूर्ण क्रीडा मंडळ आदर्श मित्रमंडळाचं ऋणी आहे. धन्यवाद. नक्कीच आदर्श नगरच्या सर्व संघ सहकाऱ्यांना, कारण मी त्याच टीममधून खेळतो, त्यांना मी सुद्धा अभिवादन करेन. पुन्हा एकदा अक्षय तयार होते, चेंडू जातोय हवेमध्ये आणि नक्कीच एक मोठा हादरा मिळतोय आरे बुद्रुक संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जावर आयपीएलची धामधूम असताना जर आपण प्रेक्षक वर्ग पाहिला तर मोठ्या संख्येने इथे पहिल्या रजनीचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्यांचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करेन आणि आभारसुद्धा मानेन. आणि एक मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळाला ते महेशच्या रूपामध्ये. आता मात्र मैदानामध्ये येईल प्रकाश. पाच चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चेंडू जातोय स्वीपरच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच डीप कव्हर वरून एक क्षेत्ररक्षक आला. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर आणि या 2 धावीनिशी धावफलक थोडस पुढे सरसावतंय. धावफलकावर धावा येत आहेत त्या आतापर्यंत 36 धावा. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 10 धावा काय होणार? नक्कीच कोणताही संघ जिंकला कोणताही संघ हरला मात्र इथे विजय होणार आहे तो क्रिकेटचा. तत्पूर्वी नवीन वामुंगडेच्या खेळीचा अंत होतोय खैरवाडीच्या तंबू मध्ये. नक्कीच जल्लोष. Thank you.
धन्यवाद डीजे। जर निलेश सर जर आपण पाहिलं ना तर श्री गणेश खैरवाडी संघाने एक रणनीती आखली। हा जो गोलंदाज आपल्याला दिसतोय अक्षय राठोड तो नेहमी पहिली गोलंदाजी करत असतो, पहिलं षटक हाताळत असतो। आता मात्र त्यांना माहीत होतं की 46 धावांचं आपण आव्हान दिलंय त्या आरे बुद्रुक संघाला। आणि आरे बुद्रुक संघाच्या फलंदाजीमध्ये पाहिलं तर नवीन बामुगडे असेल, महेश स्वतः असेल, प्रकाश असेल, राजा असेल, अमित असेल, असं असताना त्यांनी या गोलंदाजाला चौथं षटक हाताळण्यासाठी ठेवून दिलं। आणि आपण पाहतोय त्याचा रिझल्ट, कारण तीन चेंडू हाताळले, दोन धावा दिल्यात आणि दोन गडी बाद सुद्धा केलेत त्याने। आणि हा एक निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळतोय। काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, कोणत्या संघावर दबाव आहे? तर आरे बुद्रुक संघावर नक्कीच दबाव पाहायला मिळतोय। अक्षय राठोड मात्र कोणाचं ऐकत नाहीये, तो मात्र आपल्या रंगामध्ये रंगतोय। चौथं चेंडू झालंय आणि चौथ्या चेंडू मध्ये फक्त धावा दिल्या, त्या दोन धावा। येणारे दोन चेंडू आणि आवश्यकता असेल ती दहा धावांची। नक्कीच खैरवाडी संघाकडून टाळ्या व्हायला पाहिजेत या चेंडूसाठी। एक निर्णायक चेंडू असणार आहे, या चेंडूवर काय होणार? आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव, पंच कोणताही निर्णय कळवत नाहीये, म्हणजे चेंडू जातोय निर्धाव। नक्कीच जवळजवळ श्री गणेश खैरवाडी संघाने हा सामना जिंकलाय आणि सुभाष इंगळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा येते अक्षय राठोडसाठी। एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू। आणि जर सँडी आपण पाहिलं ना तर